असं आहे की सरकार ही काही केवळ हवेत घडणारी गोष्ट नाही, तर लोकशाही प्रक्रियेमध्ये सरकारला एक स्पष्ट जनादेश असावा लागतो आणि त्या जनादेशाच्या मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याला एक वैचारिक, सैद्धांतिक, धोरणात्मक अशा प्रकारची बैठक किंवा अधिष्ठान असावं लागतं. हे सरकार ज्यावेळी सत्तेवर आलं, एक प्रकारे अपघाती सरकार आहे. ना लोकांची अपेक्षा होती, ना त्या सहभागी झालेल्या पक्षांची अपेक्षा होती, ना अन्य कोणाची अपेक्षा होती, आणि तरी अचानक एका एक प्रकारे वीज कोसळावी तसं हे सरकार महाराष्ट्रावर कोसळलं आहे. आणि ते कोसळल्यामुळे या सरकारची अवस्था गेल्या 2 वर्षातली अशी आहे की यांच्याकडे ना सैद्धांतिक अधिष्ठान, ना स्वच्छ, शुद्ध, निर्विवाद असा जनादेश, ना त्यांच्याकडे धोरणांबद्दलची स्पष्टता, ना त्यांच्या कारभारामध्ये समन्वय, ना त्यांच्याकडे एकमुखी नेतृत्व, ना त्यांच्याकडे एकसंघ आणि एका सुरात बोलणारी टीम. अशा प्रकारचं एक विस्कळीत सरकार महाराष्ट्र गेले 2 वर्ष अनुभवतं आहे. आणि त्यामुळे हे महाविकास आघाडी असं गोंडस नाव घेतलेलं, पण प्रत्यक्षात महाविनाश आघाडी या पद्धतीने काम करणारं एक अतिशय एका अर्थाने आपल्या कर्मदारिद्र्यामुळे प्रकाशित झाले प्रसिद्ध झालेलं सरकार आहे. या सरकारची कोणती ठोस नाव घेऊन सांगता येण्याजोगी अशी कामगिरी नाही. अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील, परंतु सरकारच्या अंतर्गत विविध पक्षांमधल्या नेत्यांमधल्या लाथाड्या, गुन्हेगारीकरण ज्या पद्धतीने झालेलं आहे, एक मंत्री जेलमध्ये, दुसरा मंत्री बेलमध्ये, तिसरा मंत्री जवळजवळ त्याच वाटेवर, अशा प्रकारची अवस्था, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा एकूण गुंतवणुकीकरता आकर्षक अशा प्रकारचं वातावरण, विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यात आलेलं अपयश, आणि त्यामुळे जी थेट परदेशी गुंतवणूक होते त्याच्यामध्ये झालेली घसरण, स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थापनात विशेषतः महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाच्या संदर्भामध्ये झालेला विचका, पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यात या सरकारचं अपयश आणि त्यांनी दाखवलेली असंवेदनशीलता, आपत्तीग्रस्तांना आवश्यक ती मदत वेळेत उपलब्ध करून देण्याबाबत या सरकारची चालढकल, पीक विम्याच्या बाबतीत सरकारने जे धोरण घोषित केलं होतं आणि आपल्या कॉमन मिनिमम कार्यक्रमामध्ये जे सांगितलं होतं त्याच्यापासून या सरकारने घेतलेली फारकत, राष्ट्रीय हेल्थ मिशन, नॅशनल हेल्थ मिशनच्या कंत्राटी कामगारांना कायम करून घेण्याबद्दलचं जे आश्वासन होतं त्याला फासलेला हरताळ, आणि वीज बिलाच्या बाबतीतही या सरकारची चालढकल आणि एक मंत्री एका भाषेत बोलणार, दुसरा मंत्री त्याला आव्हान देणार, ही सगळी अवस्था, यामुळे या सरकारचं चित्र हे अर्थातच कुठल्याही प्रकारे प्रभाव निर्माण करू शकणारं आणि आपल्या कामाच्या कामगिरीच्या आधारावर जनतेचा एक प्रकारे विश्वास संपादन करण्याचं असं कुठल्याही अर्थाने दिसत नाही. सरकारचे एक मंत्री जावयाला सोडवण्याची खटपट करतायत, पण एसटी संपामुळे जो प्रवाशांचा खोळंबा होतो आहे त्यातून त्यांना सोडवायला कोणी तयार नाही, आणि एसटी कर्मचाऱ्यांची जी आज अतिशय बिकट अवस्था झाली आहे त्यातून त्यांना बाहेर काढण्याची कोणाची मानसिकता नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर शिवसेनेच्या बाबतीत जसं त्यांनी आरेचं कारशेड हलवलं आणि आता ते कुठे करायचं तेच त्यांना कळत नाही, तसंच हिंदुत्व तर त्यांनी काढून घेतलं परंतु आता नवीन काय घ्यायचं हे त्यांना कळत नाही, अशा प्रकारची गोंधळलेली अवस्था आहे. आणि एकूण सरकारचं वर्णन मी असं करीन जे एका लेखकाने केलं आहे की ज्याला व्यसन आहे अशी व्यसनी लोक एकत्र येऊन निर्व्यसनी व्यक्तीला एकटं पाडतात, तशा प्रकारे सत्तेचं व्यसन लागलेले हे 3 पक्ष एकत्र आले आणि त्यांनी त्रिकुटाचं एक सरकार, जनतेचा कोणताही जनादेश नसताना आणि जनतेची कोणतीही अपेक्षा नसताना, जनतेचं कोणतंही पाडबळ नसताना उभं केलं आहे. ते सरकार पडेल का असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही, कारण ते सरकारमुळे उभंच नाहीये, ही वस्तुस्थिती. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24